शासनाने राज्यात गुटखाबंदी केली असताना राहता शहरात मात्र सर्रासपणे गुटख्याची विक्री चालू आहे. पोलीस प्रशासनाचं मात्र अवैध गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याचं उघड झालंय. कारण शहरामध्ये विक्रीसाठी आलेला गुटखा ग्रामस्थांनी पकडून पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली. शहरातीलच गुटखा डीलर जीवन कांतीलाल बुरुड हे उघडपणे गुटखा विक्री करत असून त्यांच्या घरी गुटखा घेऊन आलेली मारुती व्हॅन ग्रामस्थांनी पकडली आणि गाडीचा ड्रायव्हर आणि ग्रामस्थांमध्ये शिवेगाळजणी हमरेतुमरे झाली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी 24,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये हिरा गुटखा आणि हिरा पानमसाला आदींचा समावेश आहे. पुढील तपास अन्न आणि औषध प्रशासनाचे PSI लोहार हे करीत आहे. याविषयी ग्रामस्थ शैलेश शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. रात्री 10:30-11 वाजता आमच्या घरासमोर एक गाडी उभी राहिली. आम्ही त्याला विचारले असता की काय काम आहे. त्याने आमच्या हमरेतुमरी केली आणि आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मग नंतर आम्हाला समजले की त्यामध्ये गुटखा आहे. तर सर्व जमा झाले तर तो पळून गेला. त्यामुळे आम्ही ती बातमी पोलीस स्टेशनला दिली आणि तो गुटखा पकडून दिला. मारुती व्हॅन आहे पांढऱ्या रंगाची. तिचा नंबर आहे MH15CM5718. त्यांनी तुमचं काही बोलणं आलं का त्या गाडीवाल्याने तुमचं काही? आणि आम्ही फक्त तेवढंच विचारलं गेलो बघ काय काम आहे. तर त्यांनी डायरेक्ट आमच्या हात उचलला गाडीचा. तो माल कमीत कमी 3-3.5 लाखाच्या पुढे असेल. कारण ते गाडी माल ज्यावेळेस काढला त्यावेळेस एक रिक्षा भरली गेली.